वळत पुढच्या बातमीकडे. धारणी तालुक्यातील आदिवासी संस्कृतीमध्ये मोतीमाता यात्रेला विशेष महत्त्व आहे. आदिवासींच्या धार्मिक आस्थेचं प्रतीक असलेल्या या यात्रेमध्ये दरवर्षी आदिवासी लोककलेचं दर्शन घडतं. धारणी तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोतीमाता यात्रेचं टिटंबा गावात आयोजन करण्यात आलंय. या यात्रेच्या अनुषंगानं आदिवासी बांधवांमध्ये कमालीचा उत्साह व आनंद दिसून येतोय. पारंपरिक वेशभूषा धारण करून आदिवासी बांधवांनी या यात्रेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शवत सभ्यता व संस्कृतीचा परिचय दिला. आदिवासी कलावंतांनी सादर केलेले गदली समूह लोकनृत्य प्रेक्षकांना भुरळ घालतंय. मेळघाटातील विविध गावांमधील ग्रामस्थ लोकनृत्याच्या समूहात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करताना दिसून आलेत. दरम्यान मेळघाटचे आमदार प्रभुदास बिलावेकर, महसूल उपायुक्त रमेश मावसकर यांनी सुद्धा कार्यक्रमाला भेट देऊन आदिवासी बांधवांचा उत्साह वाढवला. तसेच आदिवासी कला सादर होत असताना आमदार बिलावेकर यांनी पारंपरिक वाद्यावर साथ संगतही केली. यावेळी हिरालाल मावसकर, आप्पा पाटील, गोपाल मावसकर, श्याम गंगराळे आदीसह आदिवासी बांधव उपस्थित होते. दरम्यान मोतीमाता यात्रेमध्ये धारणी पशु विभागाच्या वतीनं पशु व कृषी मेळावा व पशु प्रदर्शनीचं देखील आयोजन करण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फारुकी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या पशु प्रदर्शनीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुद्धा सोबत आणली. पशुधन संवर्धन पशुपालनाबाबत यावेळी मार्गदर्शन होत असून विविध योजनांची माहिती देखील पशुपालकांना देण्यात आली. या प्रदर्शनीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला बाल विकास सभापती वनिता श्रीपाल पाल, गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख, सभापती रोहित पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीपाल पाल, जगदीश हेकडे, रामगोपाल मावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी पशु प्रदर्शनीचं निरीक्षण करून पशुपालकांना प्रोत्साहित केलं. या प्रदर्शनीमध्ये विविध जाती प्रजातींच्या पाळीव जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. शकील अहमद, RCN न्यूज, धारणीवरून.